तर सर आपल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन संदर्भात थोडीशी माहिती सांगाल का सर? ग्रुप डिस्कशनची तयारी कशी करावी विद्यार्थ्यांनी? सर्वप्रथम हे समजून घ्यायला पाहिजे की इंटरव्ह्यूज जे आता सध्या चालू असतात त्यामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे जे इंटरव्ह्यूज होतात त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांच्या इंटरव्ह्यूच्या रचनेमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, फायनल इंटरव्ह्यू अशा पद्धतीने रचना असते. ग्रुप डिस्कशन हा त्यामध्ये येणारा दुसरा टप्पा आहे. सर्वच कंपन्या ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून निवड करतील असं नाही, पण बऱ्याच ठिकाणी ग्रुप डिस्कशन ही इंटरव्ह्यूची एक स्टेज ठेवली जाते. कॅम्पस इंटरव्ह्यू सोबतच अन्य जे इंटरव्ह्यू असतात त्यामध्येही हल्ली ग्रुप डिस्कशनचा अंतर्भाव केलेला आहे. ग्रुप डिस्कशनची तयारी करण्याआधी आपल्याला समजावून घ्यावं लागेल की ग्रुप डिस्कशनचं मूळ प्रयोजन काय आहे. खरं तर ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये विद्यार्थ्याला त्याची बौद्धिक क्षमता किती आहे, त्याला विषयांचं ज्ञान कसं आहे आणि एकूणच त्याचा जनरल आय क्यू कसा आहे याबद्दलची माहिती ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कळत असते. एकदा तो राऊंड पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन हा राऊंड जो असतो त्याचं प्रयोजन हे अगदी क्लिअर आहे. कंपनीला किंवा आस्थापनांना अत्यंत हुशार विद्यार्थीच हवेत किंवा कॅन्डिडेट हवेत असं नाही. जे उत्तम आहेत, ज्यांच्याकडे चांगलं ज्ञान आहे, अशी मंडळी टीममध्ये काम करू शकली पाहिजेत. बरोबर. त्याचं कारण त्यांना आस्थापनामध्ये काम करताना, ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना सगळ्यांच्या सोबत काम करायचं असतं आणि म्हणून टीमवर्कमध्ये काम करण्याच्या दृष्टीने कोणती तपासणी करता येईल त्यांची, यामध्ये ग्रुप डिस्कशन या मुलाखतीच्या एका स्टेजचा अंतर्भाव केलेला असतो. ग्रुप डिस्कशनमध्ये विद्यार्थ्यांचे किंवा कॅन्डिडेटचे एकूण समूहामध्ये गटचर्चा करण्याची क्षमता आहे का, त्यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याची तयारी आहे का, हा मुद्दा तपासला जातो. त्यामुळे ज्ञान आहे, परंतु ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही समाजात कसे वावरता आणि म्हणून 5 जण 6 जण 8 जणांच्या सोबत एकत्रितपणे तुम्हाला काम करता येईल का, हे काम करत असताना प्रसंगी नेतृत्व करण्याची हातोटी तुमच्यामध्ये आहे का. नेतृत्व करण्याची तुमच्यामध्ये हातोटी आहे, परंतु सगळेच जण नेते लागणार नाहीत, त्यामुळं गरज पडली तर सबॉर्डिनेट उत्तमपणे बनता येईल का, हे सुद्धा तपासण्याची गरज असते. ते ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कळत नाही, ते इंटरव्ह्यूमध्ये कळत नाही आणि म्हणून ग्रुप डिस्कशनमध्ये चर्चेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही तुमचं बोलणं चालू ठेवता, तुम्ही त्यात सहभागी होता, त्यावेळेस तुमच्या अंगी असलेले हे जे कौशल्य आहेत, समूहामध्ये काम करणं, टीमबरोबर जाणं, नेतृत्व करता येऊ शकणं आणि उत्तम पद्धतीने सबॉर्डिनेटशिप निभावता येणं, अशा सगळ्या गुणांचा विचार कंपनीला करायचा असतो. कारण भविष्यामध्ये तुम्ही एकटेच काम करणार नसता, तर तुम्ही अनेकांसोबत काम करणार असता, टीमवर्क करणार असता आणि म्हणून हे जाणून घेण्यासाठी ग्रुप डिस्कशनचं प्रयोजन असतं. ग्रुप डिस्कशनमध्ये त्याच दृष्टीने तपासणी केली जाते आणि पाहणारे जे जज असतात किंवा अधिकारी असतात हे तुमच्यामधल्या या कौशल्यांचा निश्चितपणे विचार करत असतात. तेव्हा ग्रुप डिस्कशनची तयारी कशी करावी याच्याही आधी आपण ग्रुप डिस्कशन का असतं समजून घेतलं पाहिजे. कारण बरेचदा ग्रुप डिस्कशन म्हणजे इंग्लिश भाषेची तयारी आहे का, की मला यामध्ये विषयांचं ज्ञान किती लागणार आहे, या गोष्टींचा विचार विद्यार्थी करत असतात. कधीकधी ॲप्टिट्यूड टेस्टला सहजपणे सामोरे जाणारे विद्यार्थी, इंटरव्ह्यूला सहजपणे सामोरे जाणारे विद्यार्थी ग्रुप डिस्कशनला बऱ्याच वेळा घाबरताना दिसतात. म्हणून मूळ मुद्दा काय आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे. तर ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं एकूणच व्यक्तिमत्व समजणं शक्य होतं, समूहामधल्या कामामध्ये तो कसा वागू शकतो या गोष्टींचं आकलन होऊ शकतं आणि म्हणून ग्रुप डिस्कशन या इंटरव्ह्यूमधल्या स्टेजचा अंतर्भाव केलेला असतो.